जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळील गुंजावाडीत ग्रामपंचायतीच्या वतीने कुठल्याही प्रकारची दवंडी न देता विशेष ग्रामसभा घेतली गेली होती. याबाबत काही ग्रामस्थांच्या तक्रारीचा सूरही होता. यामुळे गावातील शेकडो ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित राहू शकले नाहीत. ग्रामसेवक रमेश चौरे यांनी या विशेष ग्रामसभेचे पुन्हा येत्या 2-3 दिवसात आयोजन करणार असल्याचे सांगितले. पाहूयात आमचे ब्युरो चीफ रामदास सांगळे यांनी याबाबत घेतलेला आढावा. मी दीपिका दिनेश बोरसटे, सदर ग्रामपंचायतीची सदस्य. आज या ठिकाणी जी विशेष मी जनतेकडून जनतेथ्रू मी निवडून आलेली आहे, जनतेने मला निवडून दिलेलं आहे, आणि आजची जी विशेष ग्रामसभा होती त्या सदर ग्रामपंचायतीचे मला साधा अजेंडासुद्धा मला पुरवला गेलेला नाही. आणि या व्यतिरिक्त ही जी विशेष ग्रामसभा होती त्या ग्रामसभेचं एकाही ग्रामस्थांना इथे जे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना एकाही ग्रामस्थांना ही सभा जी आयोजित केलेली आहे त्याची माहिती पुरवली गेली नाही, दवंडी दिली नाही, माहिती पुरवली गेली नाही. त्यांचा हा मनमानी कायदा चालू आहे. आणि जी विशेष ग्रामसभा यांनी ठेवली होती ती सदर ग्रामपंचायतीमध्ये न ठेवता त्यांनी मंदिरामध्ये ठेवली. ह्या सगळ्या गोष्टींचं आज आम्हाला ऑब्जेक्शन आहे म्हणून आम्ही इथे जमलो. मी शब्बीर मुजावर, गुंजावडी ग्रामपंचायत सदस्य. या ठिकाणी मला जनमतातून मी निवडून आलेलो आहे. पण काही जे सरपंच आहेत, उपसरपंच, माजी उपसरपंच आहेत, सरपंच आहेत दुसरे, आता त्यांच्या मनमानी कारभारामुळे तिथे अनेक प्रकारचे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी केल्या होत्या आम्ही, त्याबाबतही त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली नाही. आणि आता उद्या इलेक्शन चालू होतं आहे आमचं पुढच्या महिन्यात, त्या माध्यमातून विविध विकास कामाच्या योजनेची त्यांनी या ठिकाणी माहिती द्यायचं काम चालू केलेलं आहे. आणि संपूर्ण ग्रामस्थांना याची कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकमध्ये ठराविक त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी विशेष ग्रामसभा लावण्यात आलेली आहे. त्या ग्रामसभेचे आम्हाला कोणत्याही प्रकारचे ठराव म्हणजे हे नाहीत, अजेंडे नाहीत किंवा पूर्वकल्पना कोणती दिलेली नाही. इथं आल्याच्यानंतर आम्हाला कळतं का बाबा ग्रामसभा आहे म्हणून. आम्ही आल्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभा असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयापाशी आम्ही जवळजवळ 100 लोक येऊन थांबलो होतो. तर इथं आल्याच्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतला लॉक दिसलं. आम्ही त्याच्याबाबत भाऊसाहेबांशी बोलणी केली. तर भाऊसाहेब म्हणले आम्ही विशेष ग्रामसभा आपण मुक्ताबाई मंदिरात घेतलेली आहे. मुक्ताबाई मंदिरामध्ये ग्रामसभा घेण्याचा कोणताही अधिकार नसताना सुद्धा काही ठराविक लोकांच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी ती ग्रामसभा त्यांनी घेतलेली आहे. आणि आमचा कोणत्याही प्रकारचा ज्या गावठाणातले ग्रामस्थ त्यांचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. सुप्रिया लक्ष्मणवार, मी 2012 साली संघ परिचालक म्हणून या ग्रामपंचायतमध्ये लागले होते. तर काही वर्षभरापासून त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली की जी चुकीची कामं हाताळण्यात आली ती विना हाताळण्यात त्यांनी दबावाखाली मला इथून कामावरून काढण्यात आलं. ज्यावेळेस आमची संघटना स्थापन झाली त्यावेळेस आमचं वरून काम आंदोलन बंद होतं. यांनी इथं मला काम चालू ठेवायला सांगितलं आणि 2500 रुपये मानधन आम्ही तुम्हाला देऊ, लोकांची मनमानी करू नका, त्यांनी दाखले द्या असं सांगितलं. परिणामी आता ते माझं मानधन उर्वरित देत नाहीत आणि आज डायरेक्ट मला बोलले की नाही तुम्ही काही काम केलेलं नाही आणि तुमचा पगार मिळालेला नाही. मग हे दबाव खाली आणि ते स्वतः किती पैसे खातात ते नाही पण आमचे पैसे का देत नाही, हे आमच्या कष्टाचे पैसे. बस एवढंच मला सांगायचंय की माझं मानधन मला मिळालं पाहिजे. दबाव खाली काढलेल्या या गोष्टीला 6 महिने झाले. मी किसन वाघाजी बोरचडे, राहणार गुंजाळवाडी येथील ग्रामस्थ आहे. मी गेली 10 वर्षभरी या ग्रामपंचायतीचा उपसरपंच या नात्याने 5 वर्ष माझा मला कामाचा अनुभव आहे. परंतु आत्ता इथे जो सध्या मनमानी कारभार चाललेला आहे त्या संदर्भात आम्ही माहितीच्या अधिकाराखाली 8-10 लोकांनी बऱ्याचशा गोष्टी ग्रामपंचायतीच्या कुठल्या कुठल्या चुकीच्या होतात त्या सर्व माहिती संकलन करण्यासाठी माहितीच्या अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला आहे. परंतु असं आजूबाजूने ऐकण्यात येतं की ते दबावाखाली आम्हाला दबावाखाली हे काही गोष्टी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी आम्ही त्या गोष्टीला आम्ही काही विशेषतः म्हणजे घाबरण्याचं काही कारणच नाही. परंतु अशा कारण असतं कदाचित आजची ग्रामसभा त्या कुठल्या तरी या संदर्भात लावलेली आहे काही हे याच्यामध्ये आम्हाला ती शंका येते. म्हणून की काय त्या ग्रामसभेचं आयोजन करत असताना त्या संदर्भातली दवंडी वगैरे न देता किंवा ती 3-4 दिवसात घेऊन लोकांपर्यंत त्याचा कुठेही मेसेज न जाता घेतली असावी. आणि ती खऱ्या अर्थाने ती ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही एवढं मोठं ग्रामसभागृह बांधला असताना ती मंदिरामध्ये का घेतली गेली हे याच्यातलं आश्चर्य आहे. आणि ते त्या अर्थाने खऱ्या अर्थाने ते आम्हाला गुपित माहीत हवं म्हणून आम्ही त्या संदर्भात ग्रामसेवक चोरे यांना भेटलो असताना त्यांनी आम्हाला सकाळी ते 100 जमाव असताना
तिकडे त्यांनी येणं मनमानी कारभार करून येणार रस्त्यावर येऊन लोकांच्या कोरम पूर्ण करण्यासाठी सहाय्य घेणे आणि सभा चालू करणे या संदर्भातल्या संदर्भ घेऊन आम्ही नंतर हे 100 लोक तिकडे गेल्यानंतर त्यांना त्या विषयावर आम्ही अर्ज दिलेले आहेत आणि त्याची पुढील कारवाई ती म्हटली आम्ही करतो अशा संदर्भातला विषय घेऊन तिथे ते कामकाज संपवले. नक्की ती ग्रामसभा झाली की नाही झाली त्यासाठी आपण त्यासाठी परिपत्रक देऊन आपण त्याची आता माहिती मागवते. तर त्यांनी आम्हाला चोरीने सांगितले की आम्ही वरिष्ठांना माहिती घेऊन तुम्हाला त्याची म्हणजे उत्तर देऊ. धन्यवाद. मी बबन गुंजाळवाडी ग्रामस्थ आणि माजी सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी सन 2003 ते 2008. आज या ठिकाणी विशेष ग्रामसभा बोलवण्याचं कारण विशेष करून आम्हाला कळालं नाही. दुसरा मुद्दा, ग्रामसभेची कुठल्याही प्रकारची दवंडी दिलेली नाही आणि उद्या 2018 ते 2023 पंचवार्षिक निवडणुकीची वार्ड रचना आणि आरक्षण सोडतीची ग्रामसभा असल्या कारणानं हा आम्ही केलेला 5 वर्षातील विकास कामांचा कांगावा म्हणून नियोजनपूर्व आजची ग्रामसभा आयोजित केली होती किंवा काय अशा प्रकारचा संशय आम्हाला या ठिकाणी वाटतो. आम्ही किती सोज्वळ आहोत अशा प्रकारची ग्रामसभा मुक्ताबाईच्या ग्रामदैवत मंदिरामध्ये घेऊन समाजासमोर एक वेगळ्या प्रकारचा कांगावा तयार करण्याचं काम या मंडळींनं केलेलं आहे. सदर प्रकरणी ग्रामसेवक यांना आम्ही जा विचारला असता भाऊसाहेबांना आम्ही सांगितलं सदर ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घ्यावी, परंतु त्यांनी आम्हाला आमच्या निवेदनाला आणि आमच्या प्रश्नाला उत्तर न देता बगल देता सदर ग्रामसभा मुक्ताबाई मंदिरामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि ती आम्ही रद्द करण्यासाठी तशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. मी गुंजाळवाडी ग्रामस्थ गुंजाळ गोविंद सीताराम. माझं म्हणणं असं आहे का, आम्ही 21/2/2018 रोजी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली 8-9 जणांनी अर्ज दाखल केले, त्यानंतर आम्हाला फ्रॉड भरपूर दिसला त्याच्यामध्ये. तर शाळेचा एक काही विषय होता, दलित वस्तीचा होता, तर 24 तासाच्या आतमध्ये शाळेचं काम चालू झालं. तर 60-70 हजाराचा TV आला शाळेसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणते म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये एका रस्त्याचंही काम चालू झालं. तर आम्ही ग्रामस्थ गेलो त्या रस्त्यावर म्हणलो, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं काही रीत सर असं तुमचं एस्टिमेंट, ते एस्टिमेंट बोर्डावर लावा आणि तुमचं काम चालू द्या, आमचं काही म्हणणं नाही, विकास झालाच पाहिजे. तर त्यांनी काही ते एस्टिमेंट लावलंही नाही आणि परत काम करायलाही आले नाही. तर अर्ज दाखल केले असता बाहेर ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांच्या घरी जाऊन बा दमदाटी करणे, अर्ज मागं घ्यायला दबाव आणणे किंवा बा इतरत्र शिवीगाळ करणे असे प्रकार झालेले. पण अर्ज काही कोणी मागं घेतले नाही. तसा त्यांनी कांगावा पण केला का, घाबरून अर्ज मागं घेतले, फौजदारी गुन्हा दाखल होईल म्हणून सर्वांनी अर्ज मागं घेतले, अशी वातावरण निर्मिती केली. तसं काही झालेलं नाही, अर्ज जागेवरच आहे एवढं आमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला सांगते, आम्ही जर इथं पंचायतमध्ये आलो काय किमा निघले, आम्ही मागासवर्गीय काय किमा निघल्या तर किमा आम्हाला सांगते नाहीत काय नाही. ते पण असं अर्ज आलं तर आमचं भरतो पण लपून ठेवतो, वर पाठवत नाही. आणि बघा ते गटार कार्ड आहे तर त्या गटाराच्या टाइम फार मारायला एक माणूस दर हप्त्याला आजारी पडते. तेवढं मतदान आलं का, हे इन पुढारी त्यो इन पुढारी आम्ही नीट करतो, त्याच्यावर लाद्या बसवतो, कोणी काही करत नाही, लाईट पण नाही आमच्या इकडे नीट. आणि आम्ही एकतर फायटाच्या कोपऱ्यात लहान लहान लेकरं खेळा, त्या गटार फुल भरले, ते उलट काढून दिले, पाणी जात नाही, सफाई होत नाही, काय नाही. फक्त मतदान आल्यावर याला ओढतीन त्याला ओढतीन, फक्त एवढं गोड बोलतात. आणि मागासवर्गांसाठी 14% कमी ती नाही. आम्हाला आज 20-25 वर्षे काहीच या पंचायतीचा आम्हाला फायदा नाही, फक्त मतदान आल्यावर आमचा फायदा करून घेतात. इतकी लोक लुचडी इथं, ही पुढारी लोक लय हरामी. आमचा असलेला फंड सुद्धा कुठे फिरवतात, काय काम केलं, इकडे काम केलं, तिकडे काम केलं, दुसरीच कामं करतात. आमच्या मुलांना सुद्धा खोल्या नाही तर परघरांमध्ये राहतात, पण आमच्या पोरांच्या खोल्या सुद्धा नाही, एक एक जणाला दोन काहीच नाही. पण आम्हाला काय फायदाच नाही देत ते लोक पंचायतवाली. आणि पुढारी तर खूप हरामी आहेत, तेवढं गोड बोला येतात एवढ्या याच्यातून तेवढ्या याच्यातून, काही करत नाहीत. मागासवर्गाची काही दखल घेती नाही. बस आमचा एवढाच मुद्दे, आमच्या फक्त लक्ष टाकायचं. मी रमेश चौरे, ग्रामपंचायत गुंजाळवाडी गल्ला ग्रामसेवक. काल आमची ज्या ग्रामपंचायत ग्रामसभा झाली, या सरपंचाच्या सांगण्यावर विशेष ग्रामसभा लावली होती. त्याची रितसर अजेंडा काढला आणि तो सदस्यांना पोच केला. काही सदस्य पुण्याला असल्यामुळे त्यांना आमच्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं
आणि गावातले जे मंदिर आहेत तिथं स्पीकर आहे, तिथून आपण त्या स्पीकरद्वारे दौंडी पण दिलेली आहे. आणि जे सभेचं ठिकाण आहे ते सभेच्या सांगण्यावरून असं आले की आजच्या सभेला एका वेळेस गर्दी होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आपल्या ग्रामपंचायतमध्ये जागा पुरणार नाही म्हणून ती सदा सभा आपण मंदिराच्या सभागृहामध्ये लावलेली होती. आणि सदर सभेमध्ये काही लोकांनी आक्षेप घेतला की ही सभा इथंच का लावली, तर त्या लोकांना पण मी सांगितलं की बा तुम्हाला जर अडचण असेल तर मी ही सभा परत मी एकदा लावतो म्हणून. नाही तर याच्यामध्ये जे शब्बीर मुजावर आहेत त्यांना आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मी सांगितलं आहे, कारण ते चाकणला असतात, त्यांना ते अर्जंट मीटिंग लावल्यामुळे त्यांना ते आजीला पोच करणं शक्य झालं नाही. आणि गावातील एक सदस्य दीपिका बोरचटे म्हणून त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी तोंडी सांगितलं आणि ते जोरात काढायला चालले होते अजिंठ्याचे, परंतु त्यानंतर त्यांना ते काही दिलं गेलेलं नाही. त्याचा कोरम पूर्ण झाल्याने ती ग्रामसभा झालेली आहे. त्यांची मागणी आली तर आपण परत ती सभा घेणार आहे, त्याबद्दल कोणताही हे नाही.